आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत बेसिक इंट्रोडक्शन. होम टॅब मध्ये आपण स्लाइड ग्रुप आज पाहणार आहोत. यामध्ये दिलेला आहे, पहा इथं काही टायटल्स दिलेला आहे, टायटल विथ कंटेंट्स दिलेला आहे. आपण यामध्ये न्यू स्लाइड मध्ये आपण ब्लँक स्लाइड सुद्धा ऍड करू शकतो किंवा यामध्ये टायटल स्लाइड काय आहे ते पाहणार आहोत. टायटल स्लाइड मध्ये सपोज आपण टायटल टाईप केलं बी परफेक्ट आणि इथं क्लिक्ड ऍड अ सब टायटल तुम्ही ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके, तर हे तुम्हाला टायटल ह्या स्लाइड वरनं करायला भेटेल. नेक्स्ट आहे तुमचं टायटल अँड कंटेंट्स. टायटल अँड कंटेंट स्लाइड जर तुम्ही इन्सर्ट केली तुमच्या पॉवर पॉइंट मध्ये तर यामध्ये सर्वात पहिले क्लिक टू ऍड एनी टायटल. फॉर एक्झाम्पल मी इथं टाकलंय MS ऑफिस स्टुडंट्स. यामध्ये इथे क्लिक टू ऍड अ टेक्स्ट. इथं तुम्ही टेक्स्ट पण ऍड करू शकता पण इथं ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला इथं इन्सर्ट अ टेबल करू शकता, चार्ट करू शकता किंवा इन्सर्ट अ स्मार्ट ग्राफिक ऍड करू शकता, पिक्चर ऍड करू शकता, ऑनलाइन पिक्चर सुद्धा ऍड करू शकता आणि इन्सर्ट अ व्हिडिओ सुद्धा ऍड करू शकता. यामध्ये सर्व तुम्हाला मी करून दाखवणार आहे. पहिले आहे इन्सर्ट टेबल. तर यामध्ये तुम्ही रो आणि कॉलम इन्सर्ट केल्याच्या नंतर ओके करू शकता. पहा इन्सर्ट टेबल इथं ऍड होऊन जाईल. यामध्ये तुम्ही इथं घेऊ शकता की सपोज मला इथं स्टुडंट नेम कोर्स फीज टाइम आणि रिमार्क. यामध्ये प्रत्येक स्टुडंटचं जर तुम्ही इथं डिटेल्स टाकत गेले तर खालचा स्टुडंट पहा ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल. पहा तुम्ही इथं कितीही स्टुडंटची लिस्ट इथं ऍड करू शकता, जसं की राम. ठीक आहे, नेक्स्ट आपण सेम स्लाइड इथं घेणार आहोत. न्यू स्लाइड वर जाऊन इथं टायटल अँड कंटेंट्स वर परत जायचं आहे. तर यामध्ये आणि इथं नेक्स्ट आहे तुम्हाला चार्ट. तुम्ही इथं चार्ट सुद्धा इन्सर्ट करू शकता. मला यामध्ये भरपूर काही चार्ट इथं दिलेले आहेत. मला कॉलम चार्ट इथं हवा आहे तर मी याच्यावर क्लिक करतोय. पहा तर इथं कॉलम चार्ट आलेला आहे. तर जेव्हा तुम्ही कॉलम चार्ट इथं घेणार तेव्हा इथं तुम्हाला एक्सेलची एक सीट इथं ओपन होणार. तर एक्सेलची सीट ओपन झाल्याच्या नंतर सपोज माझ्याजवळचे इथं स्टुडंट असे स्टुडंट लिहिले आणि त्यांना जर मला काही सब्जेक्ट जर द्यायचा असेल, असे काही सब्जेक्ट दिले तर या सब्जेक्ट मध्ये जेवढे काही मार्क इथं पडणार तेवढे या चार्ट मध्ये तुमचे प्रिव्ह्यू होणार. इथं काही मार्क मी इथं ऍड करतोय. जसे मी इथं मार्क ऍड केले तसं माझा चार्ट इथं चेंज झालाय. पहा जर मी इथं अकबरला जर 100 मार्क दिले तर इथं या चार्ट मध्ये तसंच चेंजेस होते. पहा तर अकबर चेंजेस हा एक्सेल या कोर्सेसचा चेंजेस झाला आहे. सपोज रामला एक्सेल मध्ये मी इथं 10 मार्क दिले तर इथं 10 मार्क रामला दाखवतील. पहा राम, श्याम, गीत आणि अकबर एवढे स्टुडंट आलेले आहे. त्यांचे तुम्ही इथं मार्क जसे जसे ऍड करणार तसे तसे तुम्हाला या चार्ट मध्ये चेंज होत राहील. आता सपोज मी याला इथं क्लोज केले तर हा तुमचा चार्ट इथं झालेला आहे. ओके, देन मला सपोज रामचे इथं मार्क जर वाढवायचे असतील तर मला जस्ट या सीटवर राईट क्लिक करायचं आहे आणि एडिटवर क्लिक करायचं आहे. एडिट डाटा किंवा एडिट एक्सेल जे काही तुम्ही क्लिक यामधून सिलेक्ट केलं तरी चालेल. मी जस्ट इथं क्लिक करतोय तर माझी एक्सेलची सीट इथं ओपन होईल. तर हे मार्क मला किती घ्यायचे आहे, 60 घ्यायचे आहे. तर इथं पहा हे मार्क वाढलेले तुम्हाला दिसते आणि इथं तुम्हाला क्लोज करायचं आहे. पहा आता राम जे आहे याचा हा जो मधला सब्जेक्ट आहे हा कुठला आहे ते इथं दिसेल. पहा पॉवर पॉइंट हा मधला सब्जेक्ट आहे आणि लास्टचा सब्जेक्ट आहे कुठला, ऑफिस. ते इथं कलरच्या स्वरूपात तुम्हाला चार्ट सुद्धा दिसेल. या पद्धतीने इथं तुम्हाला हा चार्ट मॅनेज करू शकता. तुम्ही यामध्ये फिल्टरचा सुद्धा ऑप्शन इथे यूज करू शकता. जर यामध्ये तुम्हाला MS ऑफिसचा जर स्टुडंट तुम्हाला पाहिजे असेल तर MS ऑफिस वर जायचं आहे आणि इथं अप्लाय करायचं आहे. MS ऑफिसचे स्टुडंट तुम्हाला विथ सब्जेक्टचे रेसो तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्हाला जस्ट पॉवर पॉइंट वरच पाहायचं असेल तर तेवढाच तुम्हाला इथं सब्जेक्ट इथं दिसून जाईल. आणि मला ऑल सब्जेक्ट पाहायचा आहे इथं तर ऑल सब्जेक्ट वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये फक्त मला रामचं डिटेल्स पाहायचं असेल तर अप्लाय करा, तेवढं डिटेल्स येऊन जाईल.
जर मला श्यामला किती पडले तेवढे पाहिजे असेल तर तेवढा त्याचा सुद्धा चार्ज इथे येऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया आपण सेम पेज. न्यू स्लाइड वर गेल्याच्या नंतर आपल्याला टायटल अँड कंटेंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही कुठलाही सब्जेक्ट इथं ऍड करू शकता. यामध्ये चॅट सुद्धा आपलं शिकून झालं. इथं इन्सर्ट अ स्मार्ट ग्राफिक या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर पहा इथं स्मार्ट ग्राफिकचे इथं ऑप्शन आलेले आहे. पहा यामध्ये तुम्हाला जे काही ग्राफिक घ्यायचं आहे किंवा ग्राफ घ्यायचं आहे ते तुम्ही ऍड करू शकता. मी हा ग्राफ सपोज ऍड केला इथं तर तसा ऍड होईल. सपोज आपल्याला यामध्ये एक्सेल आणि पॉवर पॉइंट हे दोन्ही सब्जेक्ट कशाचे आहेत ते दाखवायचे आहेत. हे आहेत दोन्ही सब्जेक्ट एमएस ऑफिस 2013 तर हे तुम्ही दाखवू शकता. या दोघांचे प्लस मिळून हा एकत्र बनलेला आहे. तर असा तुम्ही चार्ट दाखवू शकता. यामध्ये पाहिजे तसा इथं कलर चेंजेस करू शकता अँड सो ऑन. नेक्स्ट आपण होम टॅब वरच जाऊया आणि घेऊया आपण सेम टायटल अँड कंटेंट. इथं एमएस ऑफिसच घेतलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला जर पिक्चर ऍड करायचे आहे तर ऍज यू नो की तुम्ही पिक्चर्स पण ऍड करू शकता यामध्ये जसे तुम्हाला इथं पिक्चर हवे आहेत. नेक्स्ट मी सेम स्लाइड घेतोय इथं. आता इथं दिलेले आहे पहा ऑनलाइन पिक्चर. ऑनलाइन पिक्चर याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर तुम्ही इथं ऑनलाइन पिक्चर आणू शकता. जसं की या बिंग इमेज सर्च या ऑप्शनवर मी इथं क्लिक करतोय तर पहा इथं काही पिक्चर्स दिलेले आहेत. तुम्ही यापैकी कुठल्याही पिक्चर्स इथं क्लिक करून डाउनलोड आणि इन्सर्ट करू शकता. जस मला इथं क्लिक करायचं आहे आणि इन्सर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर तो पिक्चर्स मला इथं येऊन जाईल. पहा नेक्स्ट आणि फायनल आहे तुम्हाला टायटल अँड कंटेंटवर परत एकदा क्लिक करायचं आहे आणि लास्टला दिलेला आहे तुम्हाला इन्सर्ट अ व्हिडिओ. हे व्हिडिओ सुद्धा तुम्ही ऑनलाईन आणू शकता. जर तुम्हाला ऑफलाईन वर्क करायचं असेल तर तुम्ही ऑफलाईन वर्क सुद्धा करू शकता. फ्रॉम युअर फाईल मधून सुद्धा आणू शकता. युट्यूब मधून सुद्धा तुम्ही व्हिडिओ आणू शकता. तर ही सर्व प्रॅक्टिस तुम्ही करून पहा. आज आपण शिकलेलो आहोत होम टॅब मध्ये स्लाइड ग्रुप आणि त्यामध्ये न्यू स्लाइड मध्ये आपण ब्लँक स्लाइड कशी घ्यायची, टायटल स्लाइड कशी घ्यायची आणि टायटल अँड कंटेंट्स कसा घ्यायचा. लेक्चर तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहतच राहायचे आहेत. यामध्ये आपण सर्व टॉपिक बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत स्टेप बाय स्टेप कव्हरअप करणार आहोत. सो स्टे कनेक्ट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.